नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो उद्या होणारी आरोग्य विभागाची गट क आणि परवा होणारी गट ड यांची सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे ज्या गोष्टीची भीती आपल्याला होती ती गोष्टच झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो थोड्या वेळापूर्वीच सर्व विद्यार्थी मित्रांच्या मोबाईलवरती एस एम एस प्राप्त झालेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हा जो एस एम एस आहे तो ठीक नऊ वाजून बेचाळीस मिनटाला विद्यार्थी मित्रांना पाठवण्यात आला होता एका विद्यार्थी मित्रांनी त्याची मला स्क्रीनशॉट काढून पाठवलेली आहे तसेच जवळपास सर्वच न्यूज चॅनलवरती या बातम्यासुद्धा आलेल्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि परीक्षा कॅन्सल कशामुळे झाली त्याची नेमकी कारणे काय आहेत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सुरुवातीला एस एम एस तुम्ही वाचून घ्या डी एअड अप्लिशियंट दिस इज इन्फॉर्म यू डॅड आरोग्य भरती एक्झाम हॅज बिन पोस्टपॉडे फॉर फ्युचर नोटीस न्यू डेट विल बी डिक्लेअर सुन तर यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की आरोग्य विभाग पदभरतीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि नवीन डेट तुम्हाला लवकरच कळविण्यात येईल त्यामुळे तुमची जी उद्या होणारी आणि परवा होणारी परीक्षा ही रद्द झालेली आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ही एबीपी माझा यांच्यामार्फत दाताच दाखवलेली लेटेस्ट बातमी आहे तर यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितले आहे की आरोग्य विभागाच्या गटक आणि गट ड वर्गातील विविध प्रदेशासाठी होणारी परीक्षा रद्द झालेली आहे म्हणजे थोडक्यात ती पुढे ढकलण्यात आलेली आहे इतर सुद्धा काही न्यूज चॅनलचे आम्ही स्क्रीनशॉट काढलेले आहे तर तुम्ही हे पाहू शकता यासुद्धा न्यूज चॅनलवरती अशाच प्रकारची बातमी दाखवलेली आहे अजून एक आहे विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या हे साम टी व्हीवरची बातमी आहे यामध्ये सुद्धा तिने हेच माहिती सांगितले की आरोग्य विभागाची भरती परीक्षा ही रद्द झालेली आहे म्हणजेच पुढे ढकलण्यात आलेली आहे तर यामागे भरपूर असे कारणे आहेत तर तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की पुण्यामधील आणि अकोल्यामधील ज्या विद्यार्थी मित्राची एक्झाम सेंटर उत्तर प्रदेशमध्ये दे देण्यात आले होते तसेच काही विद्यार्थी मित्रांचे हॉलटिकीट जनरेट येत नव्हते काही विद्यार्थी मित्राचा फोटो गायब होता काही विद्यार्थी मित्राची सही गायब होती काही विद्यार्थी मित्राची एक्झाम सेंटरमध्ये चुकीची होती काही जणांचे तर हॉल सुद्धा जनरेट होत नव्हते असे असंख्य असे प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांना होते तसेच काही विद्यार्थी मित्रांनी मला असं सांगितलेलं आहे की त्याचे जे एक्झाम पेपर होते ते सुद्धा फुटलेले आहेत पेपर सुद्धा लिकीच झालेले आहेत असे काही विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं तर काही विद्यार्थी मित्रांचं असं म्हणणं होतं की जे उद्या होणारी परीक्षा आहे त्यांचे जे एक्झाम पेपर आहेत ते सुद्धा कलेक्टर ऑफिसला पोहोचलेली नाही त्याच्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे असं काही विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं तर विद्यार्थी मित्रांनो एकशे एक टक्का ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे तर ज्या विद्यार्थी मित्र एक्झाम एक्झाम सेंटरला गेलेले आहेत किंवा एक्झामला गेलेले आहेत तर त्या सर्व विद्यार्थी आपण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ही बातमी कळेल आणि ते आपल्या गावी परत निघू शकतील जर तुम्ही तुमच्या एक्झाम सेंटरला गेला असाल तर लगेच तुम्ही तिथून निघू शकता जरी आता शक्य होत नसेल तरी तुम्ही सकाळी तिथून निघू शकता तर परीक्षा तुमची रद्द झालेली आहे आणि लवकरच त्यांच्या नवीन डेट तुम्हाला कळवण्यात येतील त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती नक्की मिळेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांकडून शेअर करा जेणेकरून ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर विद्यार्थी मित्रांनो लगेच व्हिडिओला शेअर करून टाका भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र